भारतीय जनता पार्टीच्या संघटनेमध्ये जनतेचं हित प्रथम आणि मग संघटन आणि शेवटी स्वतः सातत्याने राहिले. त्यामुळे पक्षाचा कार्यक्रम हा आपला मानून काम करणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ही कार्यकारिणी प्रदेश कार्यकारिणी पनवेलला व्हायचं ठरवल्यानंतर प्रचंड मेहनत घेतली आहे आणि त्या मेहनतीच्या आधारे एक अतिशय चांगलं नियोजन हे आम्हाला या ठिकाणी करण्याची संधी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीने केली त्याबद्दल मी आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं त्यांचं आभार व्यक्त करतो. खरं तर ही प्रदेश कार्यकारिणी बराच काळ लांबलेली होती, अशा वेळेला ती शॉर्ट स्पॅनमध्ये घेण्याच्यासाठीचं एक आव्हान प्रदेशने आमच्यासमोर ठेवलं आणि त्यांनी पूर्ण सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे ही कार्यकारिणी आम्ही घेऊ शकलेलो. आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री या नात्यानं पहिल्यांदा पनवेलमध्ये आले, सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरणा दिली. ज्या पद्धतीनं गेल्या महिना दीड महिन्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडल्यात त्याची पार्श्वभूमी समजावून सांगितली आणि हे देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये पदाधिकाऱ्यांनी कित्येक वेळा पाहिलेलं आहे की कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारा पक्ष हा भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी सातत्यानं यशाच्या दिशेनं आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आगेकूच करत असते. मी सर्वच भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते जे आज या प्रदेश कार्यकारिणीला आले, सर्व विविध पदाधिकारी, विविध खासदार, आमदार, आजीमाजी खासदार, आमदार या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. माननीय देवेंद्रजी, 75वं वर्ष स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवामध्ये ते अभिवादन करण्यासाठी खास शिरडोणला आले. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाचंही नाव आहे, त्यांच्या भूमीमध्ये जाऊन तिथं त्यांना त्यांनी अभिवादन केलं. नुकतंच लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळ देण्याचा त्यांनी ठराव केला, त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबियांनी इच्छा व्यक्त केली होती की त्यांनी यावं. साहेब तिथेही त्यांच्याकडे घरी गेले. खऱ्या अर्थानं आम्ही रायगडकर समाधानी आहोत.